विद्यार्थी मित्रांनो, मागील घटकामध्ये आपण निवडणूक प्रक्रिया समजून घेतली. आचारसंहिता काय असते, आचारसंहितेचा भंग कशा पद्धतीने तो भंग झाल्यावर त्या तरतुदी काय असतात या संदर्भातची अधिक माहिती आपण घेतली. पण विद्यार्थी मित्रांनो, निवडणूक आयोगाचे हे कार्य किती व्यापक आणि मोठ्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला भारताची पहिली निवडणूक, पहिल्या लोकसभेची जी निवडणूक झाली होती त्या परिस्थिती कुठल्या परिस्थितीमध्ये ते काम झालं असेल याचा विचार आजच्या स्थितीला करणे खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1947 साली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर भारतामध्ये लोकसभेच्या पहिल्या निवडणुका घेतल्या गेल्या. त्यावेळेस मतदार याद्या तयार करणे, लोकसभेच्या मतदारसंघ तयार करणे, आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते, त्यामुळे त्या मतदारांपर्यंत जाऊन ती प्रक्रिया कशी राबवायची, निवडणूक कशी घ्यायची या सगळ्या गोष्टी त्यावेळेस आव्हानात्मक होत्या. त्यावेळेस मतदानासाठी स्टीलच्या जवळजवळ 20 लाख मतपेट तयार केल्या गेल्या आणि त्या मतपेट्यांच्यावरती त्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहिलेल्या पक्षांचे चिन्ह चिटकवले गेले आणि त्या पक्षाचे चिन्ह असलेल्या त्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी टाकून त्या पेटीत टाकले. ही प्रक्रिया निरीक्षर असलेल्या लोकांनी सुद्धा मतदान केल्याचा हक्क बजावला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, भारतीय लोकसभेची पहिली निवडणुकीची प्रक्रिया भारतामध्ये पार झाली. निवडणुकीच्या मतदारांच्या पक्षाच्या निवडणूक उभ्या असलेल्या उमेदवाराच्या पक्षाचे चिन्ह असलेल्या मतपेट्यांमध्ये कोरे कागद टाकून पहिली लोकसभेची निवडणूक झाली आणि आज आपण इलेक्ट्रॉनिक EVM या इलेक्ट्रॉनिक निवडणूक प्रक्रियेचा एक भाग असलेल्या EVM मशीनपर्यंतचा प्रवास त्याचा खूप इंटरेस्टिंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, जरी ही कोऱ्या कागदापासून सुरू झालेली मतदान प्रक्रिया आज EVM मशीनपर्यंत जर जाऊन पोहोचलेली असेल तरी ही संपूर्ण प्रक्रियेमध्ये झालेला जो विकास आहे त्या विकासामध्ये या निवडणुका घेताना भारतीय निवडणूक आयोगासमोर अनेक वेगवेगळी आव्हानं आलेली आपल्यासमोर दिसतात. ही आव्हानं कशामुळे निर्माण होत आहेत? हा देशाचा विस्तार प्रचंड असा मोठा आहे. विस्तारच देशाचा मोठा नाही तर या देशातील मतदारांची लोकसंख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि विस्तार मोठा असलेला देश, लोकसंख्या मोठी असलेला देश आणि अशा देशामध्ये निवडणुका घेण्याचं काम हे अगदी आव्हानात्मक काम असे आहे आणि हे सगळं काम निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करावं लागतं. हे काम करत असताना निवडणूक आयोगासमोर कुठले कुठले आव्हाने बरं येत असतील तर हे काम करत असताना निवडणूक आयोगासमोर सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे की निवडणुकांमध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार. मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होताना आपल्याला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, आजही मतदाराला पैशांचं लालच देऊन, पैशांचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर मतं मागण्याचा आणि मतं मिळवण्याचा प्रकार आपल्याला दिसतो. असा हा गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला अनेक उपाययोजना कराव्या लागल्या. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे ते म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असून सुद्धा, अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असून सुद्धा, अनेक प्रकारच्या शिक्षा भोगून आलेले असून सुद्धा अशा उमेदवारांना काही राजकीय पक्षांमार्फत उमेदवारीचं तिकीट दिलं जातं. नुसतं तिकीटच दिलं जात नाही तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडून सुद्धा येतात आणि त्यामुळे काय होतं की निवडणूक आयोगाचं जे उद्दिष्ट आहे की निवडणुका ह्या निर्भयपणे मुक्त वातावरणात व्हाव्यात, ह्या त्यांच्या ज्या मुक्त वातावरणात निवडणूक घेण्याचा जो उद्देश आहे या उद्देशाला कुठेतरी अडथळा निर्माण होतो कारण की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत भाग घेतात. हे महत्त्वपूर्ण आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. विद्यार्थी मित्रांनो, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक जसे निवडणुकीमध्ये सहभागी होतात त्याच पद्धतीने निवडणुकांमध्ये होणारा हिंसाचार, मग तो जातीच्या नावाने असेल, तो धर्माच्या नावाने असेल, या हिंसाचाराचं प्रमाण निवडणुकीच्या कालखंडीमध्ये वाढताना आपल्याला दिसतंय आणि हा हिंसाचार रोखावा. या हिंसाचाराच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजावर किंवा कमी जातीचा असलेल्या एखादा विशिष्ट अशा समुदायावर भीती किंवा दडपण निर्माण करून निवडणूक हा निर्भयपणे होण्याच्या प्रयत्नांना खीळ मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आणि अशा पद्धतीने हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, निवडणुका घेण्यासंबंधात निवडणूक आयोगासमोर जे आव्हानं आहेत, ही आव्हानं आपण अभ्यास करत असताना
अजून एक आव्हान जे भारतीय निवडणुकीच्या इतिहासामध्ये लोकशाहीमध्ये कलंक म्हणून पाहिला जातो ते म्हणजे घराणेशाही. आपल्याच कुटुंबातील आपल्याच व्यक्तींना आपल्याच नातेवाईकांना निवडणूक उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो. या माध्यमातून लोकप्रातिनिधिक संस्थांमध्ये कुटुंबाची मक्तेदारी तयार होते आणि लोकशाहीचं जे प्रमुख वैशिष्ट्य आहे किंवा प्रमुख मूल्य आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला हवं. सत्तेचं विकेंद्रीकरण होण्यात संस्थेत ते होत आहे, परंतु व्यक्ती महात्म्य समोर येऊन एकाच व्यक्ती एकाच संस्था एकाच घराणे यांच्यामध्ये ती सत्ता आल्यास निवडणुका घेण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होताना आपण दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, भारत लोकशाहीचा पाया मजबूत होत असताना निवडणूक आयोगापुढे असलेल्या ज्या समस्या आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक समस्या निवडणूक आयोगासमोर असतात. काही राजकीय परिस्थितीमुळे निर्माण होतात, काही सामाजिक परिस्थितीमुळे निर्माण होतात, काही धार्मिक परिस्थितीमध्ये निर्माण होतात. परंतु कुठला एखादा गट एखादा पक्ष त्या संधीचा फायदा घेऊन निवडणुका ह्या निर्धोक अशा वातावरण न घेता काहीतरी त्याच्यात गडबड करण्याच्या प्रयत्नात असतात. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाला अनेक सुधारणा या निवडणूक प्रक्रियेमध्ये कराव्या लागतील. काही सुधारणा ह्या आपल्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सुचवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भातली चर्चा आपण पुढील घटकामध्ये घेऊया. धन्यवाद.